महत्त्वाची बातमी आहे. अविनाश भोसले सीबीआय कोठडी प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे. अविनाश भोसले याला 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आलेली आहे. अविनाश भोसलेंच्या अडचणी वाढलेल्या आहेत. सीबीआय कोठडी त्यांना मिळाली 8 जूनपर्यंत. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी होती. येस बँक आणि DHFL घोटाळा प्रकरणात अविनाश भोसलेला अटक झालेली होती. 28 मे ते 30 मे आणि 31 मे अशी 3 दिवस युक्तिवाद चालला. दरम्यान अविनाश भोसले BKC इथल्या CBI ऑफिसर गेस्ट हाऊसमध्ये त्यांना ठेवलेलं होतं. राज्याबाहेर चौकशी करता त्यांना नेलं जाऊ शकतं. कोर्टानं तशी परवानगी दिलेली आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी अधिक बोलूया. अजित, काय अपडेट? अजित, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत जोडले जातील आणि अधिक माहिती आपल्याला देतील. अविनाश भोसलेच्या अडचणी वाढलेल्या आहेत. पाय अधिक खोलात गेलेला आहे. येस बँक आणि DHFLचा घोटाळा अविनाश भोसलेंना भोवलेला आहे. 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी त्यांना देण्यात आलेली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे जोडले गेलेले आहेत. अजित, काय अधिक माहिती? सुवर्णा, अविनाश भोसले प्रसिद्ध उद्योगपती आहेत राज्यातले, देशातले. त्यांना सीबीआय मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाने 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी दिलेली आहे. त्यांच्यावरती आरोप होता की येस बँक आणि DHFL बँक या दोन बँकांमध्ये जे आर्थिक व्यवहार झालेले आहेत, जे बेकायदेशीर व्यवहार आहेत, त्यामध्ये या जे अविनाश भोसले आहेत त्यांचा आणि त्यांच्या कंपनी देखील हात होता. जे पैसे काळे पैसे जे होते ते ट्रान्झॅक्शन करून गैरमार्गाने पांढरे करायचे होते किंवा त्या पैशांची विल्हेवाट लावायची होती, अशा पद्धतीने सगळा कट होता असं सीबीआयचं म्हणणं होतं. पण अविनाश भोसले यांच्या वकिलांनी वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न केला की सीबीआयनं 2018 गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्या आधी सगळे प्रकरण झालेलं आहे, त्यामुळे जे ट्रान्झॅक्शन आहे ते ट्रान्झॅक्शन कोणत्या पद्धतीने गैर नसून व्यावसायिक ट्रान्झॅक्शन आहे असं वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र सीबीआयचा जो युक्तिवाद होता तो मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयाला पटला आणि त्यांनी 8 जूनपर्यंत म्हणजे जवळपास 8 दिवस सीबीआय कोठडी जी आहे ती अविनाश भोसले यांना सुनावलेली आहे. सीबीआय आता त्यांची कोठडी घेईल. एवढंच नाही तर राज्याबाहेर जाऊन कुठेही तपास करू शकता, त्यांना घेऊन जाऊ शकता अशी परवानगी देखील मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयाने सीबीआयला दिलेली आहे. त्यामुळे आता अविनाश भोसले यांच्या अडचणीमध्ये प्रचंड वाढ झाली. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.